आठवड्यात पाऊस किती होईल प्रत्येक जिल्ह्यामध्ये याची माहिती आपण घेऊ. याबाबत मला काही शेतकऱ्यांनी विनंती केली होती की तुम्ही गुरुवारी देखील हा अंदाज द्या एकदा, त्यास्तव मी हा देत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 1 मिलीमीटर पावसाची शक्यता 4, 5 व 6 जुलैला आहे, गुरुवार शुक्रवार शनिवार. अकोला जिल्ह्यात 3 ते 4 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे. अमरावती जिल्ह्यात 8 ते 11 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे. औरंगाबाद जिल्ह्यात म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 1 ते 4 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे. बीड जिल्ह्यात 1 मिलीमीटर प्रत्येक दिवशी पावसाची शक्यता आहे, फक्त म्हणजेच उघडीप राहणं शक्य आहे. भंडारा जिल्ह्यात 18 ते 19 मिलीमीटर काही दिवशी आणि काही दिवशी 16 मिलीमीटर 15 मिलीमीटर अशी पावसाची शक्यता आहे. बुलढाणा जिल्ह्यात 2 ते 5 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे. चंद्रपूर जिल्ह्यात 1 ते 7 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे. धुळे जिल्ह्यात 5 ते 8 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे. गडचिरोली जिल्ह्यात पहिल्या म्हणजे गुरुवारी 27 मिलीमीटर, पुढं 13 मिलीमीटर आणि 5 मिलीमीटर पावसाची शक्यता शेवटच्या दिवशी आहे. गोंदिया जिल्ह्यात आज 31 मिलीमीटर, उद्या 28 मिलीमीटर, परवा 17 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे. हिंगोली जिल्ह्यात पावसात उघडीप राहणं शक्य आहे. जळगाव जिल्ह्यात आज 18, उद्या 11, परवा 4 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे. जालना जिल्ह्यात 3 दिवसात 1 ते 2 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे, म्हणजे उघडीप राहणं शक्य आहे. कोल्हापूर जिल्ह्यात 2.8 मिलीमीटर ते 7 मिलीमीटर आणि शेवटच्या दिवशी 20 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे. लातूर जिल्ह्यात पुन्हा 1 मिलीमीटरपर्यंत पावसाची शक्यता, म्हणजे उघडीप राहणं शक्य आहे 3 दिवसात. नागपूर जिल्ह्यात 8 मिलीमीटर ते 10 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे 3 दिवसात. नांदेड जिल्ह्यात 1 मिलीमीटर शेवटच्या दिवशी, म्हणजे एकूणच नांदेडला पण उघडीप राहणं पावसात शक्य आहे. नंदुरबार जिल्ह्यात 9 मिलीमीटर ते 10 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे. नाशिक जिल्ह्यात 3 ते 4 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे. धाराशिव जिल्ह्यात 1 ते 2 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे, म्हणजे पावसात उघडीप राहणं शक्य आहे. पालघर जिल्ह्यात आज 20, उद्या 47 आणि परवा 35 मिलीमीटर कोकणातला जिल्हा आहे तिथं पाऊस आहे. परभणी जिल्ह्यात 1 मिलीमीटर शेवटच्या दिवशी, म्हणजे 6 तारखेला पावसाची शक्यता आहे, तर तिथेही उघडीप राहणं शक्य आहे. पुणे जिल्ह्यात 2 ते 3 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे. रायगड जिल्ह्यात आज 38, उद्या 41, परवा 38 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे. रत्नागिरी जिल्ह्यात आज 48, उद्या 50 मिलीमीटर आणि त्यानंतरही 50 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यात आज 1 मिलीमीटर आणि शेवटच्या दिवशी 4.5 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यात आज 1 मिलीमीटर आणि 2 मिलीमीटर आणि शेवटच्या दिवशी 6.4 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज 45 मिलीमीटर, उद्या 47 मिलीमीटर आणि परवा 62 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे. सोलापूर जिल्ह्यात आज 1 मिलीमीटर, उद्या 1 मिलीमीटर. सोलापूर जिल्ह्यातही पावसाचं प्रमाण कमी राहणार आहे. ठाणे जिल्ह्यात आज 30 मिलीमीटर, उद्या 42 मिलीमीटर, परवा 34 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे. वर्धा जिल्ह्यात 3 ते 7 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे. वाशिम जिल्ह्यात 1 ते 2 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे, 3 दिवसात आहे, त्यामुळे तिथेही उघडीप राहणं शक्य आहे. तर यवतमाळ जिल्ह्यात आज 1 मिलीमीटर आणि पुढेही 1 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे. यावरून आपल्याला असं दिसून येतं की काही भागात पावसात उघडीप राहणं ह्या 4-3-4 दिवसात शक्य आहे. त्यावेळेला शेतीतली कामं जी आपली उरली असतील ती आपण